मित्रमैत्रिणींनो, अनंत चतुर्दशी या दिवसाचं महत्व म्हणजे 11 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन. ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या धुराळ्यात नाचत गाजत भावपूर्ण मनाने बाप्पाला निरोप देण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहीत आहे का की या दिवसाचं आणखी एक विशेष महत्त्व आहे? ते म्हणजे या दिवशी इच्छित फलप्राप्तीसाठी, सुखसमृद्धीसाठी केलं जाणारं अनंताचं व्रत. नमस्कार, मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. भाद्रपद चतुर्दशीच्या दिवशी केलं जाणारं महत्त्वपूर्ण व्रत म्हणजे अनंताचं व्रत. ह्या व्रतावरूनच या दिवसाला अनंत चतुर्दशी हे नाव मिळाले आहे. ह्या व्रताबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत देवता म्हणजेच भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. हे काम्य व्रत आहे, म्हणजेच आपल्या मनातील इच्छा, कामना यांच्या पूर्तीसाठी केले जाणारे व्रत. जेव्हा पांडव जुगारात आपले सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते, तेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी अनंत व्रत करण्याचा त्यांना सल्ला दिला होता. कथेच्या आजच्या भागामध्ये आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या अनंताच्या व्रताचे महत्त्व सांगणारी, स्वतः श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेली एक पौराणिक कथा पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर माहितीपूर्ण कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. प्राचीन काळी सुमंत नावाचा एक तपस्वी ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं दीक्षा. त्या दोघांची एक अत्यंत सुंदर धर्मपरायण आणि ज्योतिर्मयी अशी कन्या होती, जिचं नाव होतं सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणापासूनच घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा, सडासारवण करणं, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे. पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने दुसरा विवाह केला आणि दुसरी पत्नी घरी आणली. तिचं नाव होतं कर्कशा. ती अगदी नावासारखीच होती. ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती. ती घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी होती, त्यामुळे ती सुशीलेचा खूप छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली होती. सुमंतला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतच्या साधनेतही विघ्न येत होते. आपल्या मुलीचा होत असलेला हा छळ त्याला पाहवत नव्हता. आपल्या कन्येचा लवकर विवाह झाला तर बरे होईल असे त्याला सतत वाटत होते. आणि एक दिवस तसा योग जुळून आला. कौंडिण्य नावाच्या एका तरुण ऋषीने सुशीलेला मागणी घातली. सुमंतलाही कौंडिण्य जावई म्हणून पसंत पडला आणि एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिण्य यांचा विवाह करण्यात आला. सुमंतने आपल्या कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व जावई कौंडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिण्यला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरवले. मग सुमंतने फार आग्रह न करता त्यांना जाण्याची परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंत आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. एक शब्दही न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला थोडे गव्हाचे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला देऊन त्याने कन्या आणि जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिण्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिण्यच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्याने आपला रथ थांबविला. कौंडिण्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तिने पाहिले की काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का? त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या, बस आम्ही तुला सर्व काही सांगतो. ही चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते. याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करावायची याचा थोडक्यात विधी असा. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूंची पूजा करावायची असते. हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून
14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावायची असते. चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या 7 फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा, त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत, त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूंचे ध्यान करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुष सुक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करावायचे असते. 14 वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात, सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे, तू आजच आमच्याबरोबर ही व्रतपूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल. सुशीलेने आनंदाने हे मान्य केले व त्या स्त्रियांसमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांना अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर, हे कोणाचे नगर आहे, त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात, या नगराचे राज्य तुमचेच आहे, असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिन्याने सुशीलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे, मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही, असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. त्यामुळे अनंताचा कोप झाला, अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशीलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली, प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही, असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडिन्य एका वस्त्रानिशी वनात भटकू लागले. कौंडिन्याचे डोळे उघडले, त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोठे दिसला का? प्रत्येक जण नाही, असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिन्याला एक आम्र वृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्यापुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंतला पाहिलंस का? असे कौंडिन्याने त्याला विचारले. त्यानेही नाही असे सांगितले. कौंडिन्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पीत नव्हते. त्यांनीही, आम्ही अनंत पाहिला नाही, तुम्हाला अनंत भेटल्यास आमच्याकडे प्राणी येत नाहीत, ही परिस्थिती देवाला सांगा, असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते, कोणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला, जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत, अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत, असे तो ब्राह्मण म्हणाला. आणि त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही,
तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाले, भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, दोन सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का, असे कौंडिन्याने विचारले असता भगवान विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली, त्यामुळे कोणीही पक्षी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता, त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता, त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या, दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत, त्यांच्या संपत्तीचा इतरांना काहीच उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही. तुला जो गाढव दिसला तो तुझा क्रोध होय, तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गाढवाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चरेचा झालेला गर्व, तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास, सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस, गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळे पटले, त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे, या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार धर्मराज युधिष्ठिरांनी अनंत भगवानाचे व्रत आणि पूजन केले. या व्रताच्या प्रभावाने त्यांची सर्व मनोकामना पूर्ण झाली आणि महाभारताच्या युद्धात त्यांना यश मिळून त्यांचे राज्य त्यांना परत मिळाले. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरही सर्व पांडवांना स्वर्गप्राप्ती झाली. तर मित्रमैत्रिणींनो, अनंत चतुर्दशीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या या अनंत व्रताची महती सांगणारी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा सुंदर कथेसह, तोपर्यंत धन्यवाद.